स्मिताज ट्रॅडिशनल फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज मी घेऊन आले आहे एक पारंपरिक हेल्दी रेसिपी, खरबस लाडू। एकदम कमी साखरेत आणि एकदम वेगळ्या पद्धतीने मी पूर्ण रेसिपी सविस्तर दाखवणारच आहे। त्या पहिले मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मी खरबस हे 6 ते 7 प्रकारे करते। साखरेचे गुळाचे 1 महिना टिकणारी खरबसवडी गुळाची, तर हे 7 खरबसाचे प्रकार माझ्या चॅनलवर अपलोड आहे। त्याकरता मी 7 खरबसाची एक प्लेलिस्टच केली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही 7 खरबसाचे वेगवेगळे प्रकार बघू शकता। इकडे माझं मिसळपाव पण तयार आहे। आजचा बेत आहे मिसळपाव आणि खरबस लाडू। या मग तर सर्वजण मिसळपाव आणि खरबस लाडू खायला, तर नक्की माझी प्लेलिस्ट तुम्ही बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 2 धार एकत्र केले आहे। रिकामं पातेलं मी मुद्दामूनच दाखवलं आहे। तुम्हाला त्या रिकाम्या पातेल्यात एकदम पिवळं दूध दिसू शकेल कडा। तर मी याला उकडून घेतलं आहे। हे 2 लिटर दूध आहे, शिट्टी लावायची नाही। 2 लिटर खरबस दूध, पहिली धार आणि दुसरी धार एकत्र करत आहोत। साधं दुधाच्या ऐवजी मी गाईची पहिली धार आणि दुसरी धार एकत्र केली आहे। कुकरमध्ये उकडलं आहे, शिट्टी लावलेली नाही। दूध उकडण्याचा व्हिडिओ मी काही काढला नाही। खरबस लाडू रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने केलं आहे। उकडल्यानंतर बारीक किसणीने मी निम्मं दूध हे किसलं आहे आणि निम्मं उकडलेलं दूध हे मी मिक्सरमधून बारीक केलं आहे। या पद्धतीने एकदमच बारीक केलं आहे, त्याचा रवा काढायचा आहे। तर मी तो उकडलेलं दूध मिक्सरमधून रवेदार बारीक करून घेतलं आहे। ते पातेल्याने मोजून त्याला तेवढीच साखर टाकली आहे। साखर जास्त अजिबात टाकायची नाही, जेवढं किस असेन उकडलेला तेवढीच साखर टाकायची आहे। आणि आता हे जवळजवळ 30 मिनटं परतून घ्यायचं आहे। वड्यांना साखर खूप लागते, एवढी साखर शरीराला हानिकारक, त्यामुळे मी वड्याच्या ऐवजी लाडूच करत आहे। इथे मी निम्मं उकडलेलं दूध किसून ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे मी मोठ्या कढईत मिक्सरमधून काढून घेतलेलं उकडलेलं दूध त्यात साखर मिक्स करून परतत आहे। हा जो दुधाचा किस आहे तो आपण नंतर करणार आहोत, कारण प्रमाण थोडं जास्त आहे, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करायचं आहे। हा किस या प्रकारे दिसतो आणि कढईतलं मी मिक्सरमधून एकदमच बारीक केलं आहे, एकदमच रवेदार। त्यात मी साखर टाकून ठेवली होती, तुम्ही बघू शकता। आता ह्या किसामध्ये, ह्या थोड्या किसात मी रात्री साखर टाकून ठेवली होती आणि थोडा किस तसाच ठेवला होता। त्याचं कारण की हा किस हाताला अतिशय असा चरबट लागत होता। इकडे माझं प्रयत्न चालू आहे आणि दुसऱ्या गॅसवर पण मी थोडीशी ट्रायल घेऊन बघणार आहे, कारण किस अतिशय चरबट होता। यात थोडा आता इकडच्या कढईतला आपल्याला थोडंसं आता साखरेला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे। आत्ताशी काही गायींचं दूध हे पहिली धार अतिशयच स्निग्ध असल्यामुळे चरबट असते। तर मी तुम्हाला हे कालचे लाडू दाखवते। बापरे, किती पसारा झाला आहे आज या दुधाचा। मध्येच मी कॉफी ठेवले दुसऱ्या गॅसवर, त्याचं कारण थोडंसं मला टेन्शन आलं आहे, कारण दूध जरा जास्तच चरबट लागते, थोडा वेळ लागणार आहे। चला तर मग मध्ये थोडीशी कॉफी घेऊया आणि परत कामं सुरुवात करूया। हे लाडू अशा प्रकारे दिसणार आहेत। आत्ताशी याचा रंग थोडा बदल, एक बांधून बघितला मी, आत्ताशी थोडासा याचा रंग बदलायला सुरुवात झाली। काही वेळेस खरबस लाडू हे अतिशय कचरट असते,
आताशी कुठं आपलं साखर पूर्ण विरघळली आहे, रंग बदलला आहे. याला जास्त कोरड होऊ द्यायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं सर्वस मिश्रण साखरेचं तयार आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की हे कालचे लाडू आहे, याचा व्हिडिओ मी टाकला आहे परवाच. यात निबिलाईची टाकली होती. तुम्ही बघू शकता हे लाडू किती सुंदर झाले आहे. याला मला करायला काहीच वेळ लागला नाही. पण परत दूध आलं तर म्हटलं चला या मग आता सविस्तर व्हिडिओ करूया. तर मी ते हे कालच सगळी तयारी केली होती, उकडून किसून ठेवलं होतं, मिक्सरमध्ये बार करून ठेवलं होतं. हे सगळं कालचं आहे. हे कालचे लाडू खूप आवडले, याला व्ह्यूज पण खूप जास्त आले. तर म्हटलं चला या मग आज परत पूर्ण रेसिपी दाखवूया. काल काही पूर्ण रेसिपी दाखवणं झाली नाही. तर आता हे आपलं बांधण्यासाठी मिश्रण एकदम तयार आहे. तर हे मी कढईमध्ये एकदम पहिले थोडंसं घेतलं आहे कढईतून. आपल्याला बांधून बघायचं आहे पहिले जमतं का नाही. हो, लाडू छान जमला. कारण याचा साखर अतिशय कमी आहे आणि हे जास्त कडक पण होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे हे कोंबड कोंबडच बांधायचं आहे. कढईतून पूर्ण अजिबात काढून घ्यायचं नाही. गरम कढईतच मी ठेवलेलं आहे. थोडं थोडं मिश्रण ताटलीत काढून लाडू बांधूया. बापरे, खूप पसारा झाला आहे आज. भांडे पण खूप झाले आहे. हे खरवस लाडू करताना मी माझ्या 80 वर्षांच्या सासूबाईंची थोडीशी मदत घेतली आहे, थोडंसं मार्गदर्शन घेतलं आहे. हे लाडू बांधणं खूप कठीण असतं आणि अतिशय दूध चरबट कचरट आलं तर काय करावं. म्हणून मग मी थोडीशी त्यांची मदत घेतली आहे. त्यांना खूप अनुभव आहे. सुंदर असे लाडू आता आपले बांधले जात आहे. तर तुम्ही पण दूध अतिशय जर निब्बर असेल तर ही माझी टॅक्ट वापरून बघा की किसून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर माझे लाडू या पद्धतीने खूपच छान झाले आहे, बांधले गेले आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये काही शंका असेल तर विचारा. काही काही गायींचं दूध खूप स्थिग्न असतं. वेगवेगळ्या गायींचं दुधांचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. जर्सी, गावरान, होस्टन, 50% जर्सी, 50% गावरान. तर दुधामध्ये फरक असल्यामुळे लाडूत पण फरक होतो. माझे जवळजवळ सर्व लाडू बांधणं झालेच आहे. तुम्ही बघू शकता लाडू कसे वाटले ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. पारंपरिक रेसिपी करता चॅनलला सबस्क्राईब करा. हे सर्व भांडे मलाच घासावं लागणार आहे. आमच्या भांड्यावालेला कच्च्या दुधाची ॲलर्जी आहे, त्यामुळे आज फार पसारा होणार आहे. भांडे पण घासावं लागणार आहे. इथे माझं मिसळपाव तयार आहे. तर आज माझ्याकडे पाहुणे येणार आहे, तर असा वेगळा बेत केला. इथे मी संगमनेरी झटका हा मसाला वापरला आहे. तर या तुम्ही पण मिसळपाव आणि खरवस लाडू खायला. व्हिडिओ खूप मजेशीर गमतीशीर होणार आहे हा. कारण थोडंसं मला आलेलं टेन्शन, मी मध्ये घेतलेली कॉफी, थोडंसं माझ्या सासूबाईंचं मदत मार्गदर्शन, फायनली माझे सर्व लाडू बांधून झाले आहे आणि खूपच अप्रतिम असे झाले आहे. तुम्ही बघू शकता कालचे पण लाडू खूप छान झाले होते. खूप दूध आलं त्यामुळे खूप जास्त लाडू केले. कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.